आमदार यशोमतीताई ठाकूर यांचे टीका. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीकडून दिनांक 22 जुलै 2019 ला जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये तिवसा विधानसभा मतदारसंघातील आमदार ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील आहे. पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव कंठाशी आला असताना सरकारकडून मात्र फक्त घोषणांची अतिवृष्टी होते. सर्व काही सत्तेसाठी सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या जीवावर उठली असली तरी याची चिंता सरकारला आहे कुठं अशी घणाघाती टीका आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी केली. सरसकट शेतकरी कर्जमाफी, पीक विमा योजनांचा लाभ मिळावा आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या संत्रा झाडांची नुकसान भरपाई मिळावी, चारा छावण्या सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी सरकारवर शरसंधान साधताना कठोर प्रहार केले. त्या म्हणाल्या की शेतकरी हा केंद्रबिंदू असायला हवा होता, मात्र विद्यमान सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतोय, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. या मोर्चात यशोमतीताई ठाकूर, जिल्हा अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, अमरावती जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, तसेच अमरावती जिल्हा परिषदेचे मधील सर्व सभापती व सदस्य गण, तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरआयएस न्यूज करता राजभास्कर मेघा.